मल्लाने चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या नांदरखेडा येथे आज शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत तयार करण्यात आलेल्या वनश्री जिनिंग मिलचं लोकार्पण करण्यात आले आहे. तर त्या याच ठिकाणी आज वनश्री सुतगिरणीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही संपन्न झाला असून आज जिल्ह्यातील सर्व पक्षीय मान्यवरांच्या हस्ते हे दोन्ही कार्यक्रम संपन्न झाले आहेत. वनश्री शेतकरी उत्पादन कंपनी ही 1500 शेतकरी सभासदांचा समूह असून 3500 अधिक शेतकरी याचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे या शेतकरी समूहात जवळपास 5000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सभासद शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेला कापूस चांगल्या दराने जिनिंग मिलद्वारे खरेदी तर होणार आहेच, तर दुसरीकडे जिनिंग मिलला सुद्धा झालेला नफा देखील शेतकरी समूह गटात वाटप होणार असल्याने चा दुहेरी फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सहकार क्षेत्राची दुरावस्था झालेली असताना शेतकरी समूह गटाने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले असून सहकार क्षेत्रात शिस्त पाळली तर उन्नती निश्चित असल्याने या समूहाने तशाच प्रकारची शिस्त अंगीकारण्याचा सल्ला देखील साऱ्यांनीच दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार तालुक्याचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेश पाडवी, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार उदयसिंग पाडवी, वनश्री जिनिंग मिलचे अध्यक्ष अभिजित पाटील, शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील आदींसह परिसरातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैलेंद्र चौधरी, जय मल्ला न्यूज, नंदुरबार. मोठे निर्णय घेतात आणि हे घेत असताना जो आत्मविश्वास अभिजित दादांमध्ये आहे मला फार आवडतो. कारण कुठलाही निर्णय घेत असताना फक्त सुरू करून चालत नाही तर ते तडीच न्यावं लागतं आणि ते करायची जिद्द, ते करायची चिकाटी ही अभिजित दादांमध्ये आहे आणि ते या जिनिंगच्या आणि या स्पिनिंगच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ऐकलं की अनेक अडचणी आपल्याला जेव्हा आपण कापसावर प्रक्रिया करून जिनिंग असेल किंवा सुतगिरणी असेल यामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि टेक्सटाईल हा एक विषय असा आहे ज्यामध्ये सर्वात जास्त आपण लोकांना रोजगार देऊ शकतो. आज देशात वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टरीज, वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, पण सगळ्यात मोठा रोजगार जर कुठल्या क्षेत्रामध्ये देता येत असेल तर तो आहे टेक्सटाईल. आणि या माध्यमातून आपल्या या नंदुरबार जिल्ह्यातील अनेकांना या आपल्या जिनिंग असेल, सुतगिरणी असेल याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि म्हणून आपण एवढं मोठा निर्णय या ठिकाणी घेतला तसं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपले अभिजित दादा हे खतरोके खिलाडी आहेत. त्यांनी सुरुवातच अशी केली की 12 वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे अमेरिकेत राहिलेले लोक किती हाय फाय राहतात, तिथे राहिलेला व्यक्ती अचानकपणे निर्णय घेतो की मला आता इथलं सगळं अमेरिकेचं कामकाज सोडून मला या ठिकाणी यायचंय शहाद्यामध्ये आणि शहादा तालुक्याच्या लोकांसाठी मला काहीतरी करायचंय. याला फार डेअरिंग लागते असं मला वाटतं आणि दादा हे मोठी एक डेअरिंग या ठिकाणी तुम्ही केलेली आज आम्ही सगळेजण पाहतोय. हे जे या ठिकाणी जिनिंग सुरू केले आणि स्पिनिंग जे सुतगिरणीचा आपला जो संकल्प आहे, निश्चितच या ठिकाणी या भागातील आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करते. केंद्र सरकारने फार्मर प्रोड्युसर कंपन्या बनवण्याचा एक त्यांनी लक्ष्यांक ठेवलाय. यावर्षी 10,000 फार्मर प्रोड्युसर कंपन्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी करायचं ठरवलंय. आज आपण आपल्या या ठिकाणी ही जी सुतगिरणी आपण करताय किंवा आपण जी जिनिंग या ठिकाणी बनवताय ही देखील फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून करताय. फार्मर प्रोड्युसर कंपनी हे एक अत्यंत चांगली संकल्पना घेऊन भारत सरकारने आता जेवढे नवीन प्रोजेक्ट मंजूर करायचं किंवा जेवढ्या नवीन या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प सुरू करायचे तर त्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनींना केंद्र सरकार मोठी मदत करत आहे. आणि खास करून टेक्सटाईलच्या क्षेत्रात सांगायचं म्हटलं तर एक्सपोर्टसाठीचं जे आपलं धोरण आहे यामध्ये या वर्षीचं जे एक्सपोर्ट धोरण आहे केंद्र सरकारचं टेक्सटाईलच्या संदर्भातलं
तर केंद्र सरकारने अनेक टॅक्स बेनिफिट जे एक्सपोर्ट करणारे आहेत, जे या ठिकाणी माल तयार करून परदेशात एक्सपोर्ट करतात, त्यांना मोठी मदत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. ठिकाणी लिफ्टची योजना झाली पाहिजे. आपल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन प्रकल्पांवर माझा आणि गावित साहेबांचा फार मोठा फोकस आहे. एक आहे नर्मदेचं पाणी बोगदा करून आपल्याला इकडे आणायचंय. जे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी आहे ते त्या ठिकाणहून बोगद्यानं आपल्याला आपल्याकडे आणून या आपल्या जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेती ही आपल्याला सिंचित करायची आहे. आणि दुसरं आहे आपल्याकडे आपल्याला लिफ्ट इरिगेशन करायचंय. यासाठी केंद्र सरकारकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. आपल्या भागामध्ये लोकांच्या शेतीमध्ये जर आपण पाणी देऊ शकलो तर जसं पश्चिम महाराष्ट्र आज सुजलाम सुफलाम झालेला आहे तसा आपला नंदुरबार जिल्हा सुद्धा सुजलाम सुफलाम होऊ शकतो. आणि यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या स्तरावर आमचा पाठपुरावा सुरू आहे. मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने एक योजना आणायचं ठरवलं होतं, आता सध्या कॅबिनेट अप्रुव्हलसाठी गेलंय. ते अप्रुव्हल मिळालं तर आपल्या या भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर उपसा सिंचन योजना या आपल्याला करता येतील. या टेक्सटाईल पार्क मध्ये रिसर्चचं सुद्धा या ठिकाणी एक व्यवस्था करण्यात येणार आहे. आपल्या टेक्सटाईल मध्ये आपण फक्त कापूस आणि कापूस मधून कपडा तयार करणं, आता टेक्सटाईल हे फक्त नावाचं एक नवीन याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे. टेक्नो टेक्सटाईल मध्ये कापूस व्यतिरिक्त इतर वस्तूंमधून फायबर तयार करायचा आणि कपडा तयार करायचा. आज आपल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी होते. केळी आपण फक्त केळी काढतो आणि विकतो, पण केळीचा जो खालचा स्टेम असतो तो जो काय म्हणतात त्याला खांब जो असतो तो खांब आपण असाच जाळून टाकतो किंवा असाच फेकून देतो. आपल्याला सांगू इच्छिते त्या खांब मधून सुद्धा फायबर बनवू शकतो आणि त्याच्यामधून सुद्धा कपडा तयार होऊ शकतो. हे नवीन टेक्नो टेक्सटाईल टेक्नॉलॉजी आहे आणि हे सुद्धा आपल्या भागामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर करू शकतो. कारण आपला शहादा तालुका असेल, तळोदा असेल, शिरपूर असेल, मोठ्या प्रमाणावर आपले केळी उत्पादक शेतकरी आहे. म्हणजे कापूस तर आहेच आहे, पण आपण यासोबत केळीच्या त्या खांब मधून सुद्धा कापड तयार करू शकतो. आम्ही वनश्री शेतकरी उत्पादित कंपनीच्या माध्यमातून जिनिंगचा प्रकल्पचं उद्घाटन केलेलं आहे. त्याचबरोबर 25,000 चाक्यांची आधुनिक मशिनरी रिटर कंपनीची जी जॅपनीज टेक्नॉलॉजीने बनलेली आहे त्या मशिनरीचा उपयोग होणार आहे. अशा सुतगिरणीचं आम्ही भूमिपूजन केलं आहे. येणाऱ्या 2-3 वर्षात सुतगिरणीचा प्रकल्प पूर्ण होईल, परंतु त्याचबरोबर जिनिंगचा प्रकल्प आमचा हा सुरू झालेला आहे, कार्यान्वित झालेला आहे. आणि शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो की आपण आपला कापूस आमच्याकडे आमच्या जिनिंगमध्ये टाकावा, जेणेकरून आपल्या मालाला रास्त भाव देण्याचा आमचा प्रयत्न राहील. फक्त कुठल्याही प्रकारचं आपण त्याच्यामध्ये किंतू परंतु न बाळगता आम्हाला सहकार्य करावं ही आमच्या सर्व जिनिंगच्या आणि सभासदांची एक मनापासूनची इच्छा आहे. जिनिंग जी आपल्या हक्काची आहे ती जर खऱ्या अर्थाने चांगल्या मालाने जर कधी आपण इथं त्याला पुरवठा केला तर निश्चितच ती जास्त वेळ चालेल आणि निश्चित त्याचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांपर्यंत सभासदांपर्यंत पोहोचेल या अपेक्षेने आम्ही जिनिंग सुरू केलेली आहे. सुतगिरणीचा जो 25,000 चाक्यांचा जो प्रकल्प आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये साधारण 75 कोटी रुपयाची लागत असणार आहे आणि त्याच्यातनं हा प्रोजेक्ट येणाऱ्या 2-2.5 वर्षामध्ये उभा राहणार आहे. रोजगाराची संधी असेल किंवा शेतकऱ्यांच्या मालाला प्रक्रिया करण्याची संधी असेल ही यानिमित्तमान उपलब्ध होणार आहे. तरी आपल्या सर्व या परिसरातील शेतकऱ्यांचे सभासदांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आमच्या या प्रकल्पास शुभाशीर्वाद दिले. त्यामध्ये शेतकरी उत्पादकांची ही कंपनी आहे जी म्हणजे शेतकऱ्यांनी जर म्हणजे सभासद आहेत यांनी जर आपला माल इथं टाकला तर याच्यातनं जो नफा मिळणार आहे त्याच्यातला काही हिस्सा जो असतो तो सभासदांना ज्यांनी ज्या शेतकऱ्यांनी इथं माल टाकलेला आहे त्यांना तो उपयोग त्याचा डिव्हिडंडच्या मार्फत किंवा त्यांच्या मालाला चांगला भाव कसा मिळेल या दृष्टिकोनातनं त्यांचा तिथं फायदा होणार आहे. आणि हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा खऱ्या अर्थाने पहिलाच प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे. यापूर्वी प्रोड्युसर कंपनीनी एवढी मोठी कापसाच्या क्षेत्रामध्ये कुठेही यापूर्वी आचार केलेली नाही आणि हा पहिला प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून उभा राहतो. 1,500 सभासदांची कंपनी असून 3,500 दुसरे संलग्न शेतकरी या कंपनीशी निगडीत आहेत, तर 5,000 शेतकरी सभासदांची ही शेतकरी उत्पादक कंपनी. जिनिंग प्रोसेसिंगच्या माध्यमांना सध्या तरी साधारण 50 कुटुंबांना आपण रोजगार देतो आहोत, परंतु जेव्हा सुतगिरणी स्थापन होईल तेव्हा निश्चितच 200 ते 250 कुटुंबांना इथं रोजगार मिळणार आहे आणि इनडायरेक्ट रोजगार साधारण 700-750 लोकांना निश्चितच या प्रकल्पातून मिळेल अशी आमची
अपेक्षा आहे. महाराष्ट्र शासनाने मगाशी महाराज मान्यवरांनी या कार्यक्रमाला सांगितलं की टेक्सटाईल पॉलिसी त्यांनी बदलली पाहिजे. खऱ्या अर्थाने ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन शासनाकडनं मिळालं पाहिजे ते अजून मिळत नाही. सहकारी संस्थांना जसं सहकारी बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असतो किंवा कर्ज उपलब्ध होत असतं तशा प्रकारची प्रोव्हिजन अजून शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिलेली नाही. तरी महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल यांच्याशी आम्ही पाठपुरावा करतो आहे की आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्थापित करत असताना त्यांना त्यांचं वित्तीय सहाय्य कसं मिळेल याच्यासाठी सुद्धा शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे.